चला आपण आपली याची सुरुवात प्रेझेंटेशन करूया. अवंती का प्रेझेंट सर. सकाराम प्रेझेंट सर. तुम्ही तिघांनी एक्झाम कशी प्रेझेंट केली? सर मी सखा. आणि मी राम. मी सकाराम. दुसरं नाम आहे संभाजी गार्डन. आज आपण आपल्या प्रेझेंटची सुरुवात क्वेश्चन आन्सर नी करूया. पहिला कोणाला प्रश्न विचारू? समज तू तुझ्या बाप्पांसोबत थोडे बाहेर फिरायला गेलास आणि तिथे तुला तुला लग्नीला झालं, मग तू काय करशील? माझे पप्पा बोलतात की जाऊन साईडला कर, तर मी साईडला करतो. अवंतीचा बेटा आला, तू सांग शाळा सुटल्यावर घरी जाऊन काय करतेस? पहिल्या शाळेत घरी जाते, मग खेळते आणि जेवते. जेवायसाठी काय करते? खेळते. मग खेळायच्या आणि जेवायच्या मध्ये काय नाही करत? काय नाही करत. हात कधी धुते? जेवण झाल्याच्या नंतर. राम आता तू सांग, तुझ्या तुला काय वाटतं, तुझ्या आजूबाजूचा परिसर तुला कसा वाटला पाहिजे? मला तर असं वाटतं की स्वच्छ असला पाहिजे, पण आमच्या आजूबाजूला तर सगळे कचरा फेकतात त्यासाठी. आणि माझी आई पण कचरा बाहेरच फेकते, त्यासाठी पण बाहेरच फेकतो. आजच्याच घरी मम्मीला बोल की नका तापायला. सर मम्मीला काय नाही, मम्मी चिठी बाटलीला जाते ना. बघा हे आमच्या भागाचं भारताचे भविष्य. अरे सखा तुला माहिती तू आजूबाजूला किती बिमारी वगैरे फेल होतोयस? आजूबाजूला जाऊन तू लग्न करतोस, तिकडे तिकडे मच्छर होतात, त्या मच्छर लावून सगळ्यांना चावतात, त्याच्या त्यामुळे सगळीकडे आजार पसरतो. तू तुझ्या वडिलांना सांग पुढे बाहेर गेल्याच्या नंतर थोडं तुला कमी खायला व कमी प्यायला पाहिजे. मग तुला टॉयलेट वगैरे झाली त्याला सांग की मला घेऊन टॉयलेट मध्ये जावा. ठीक आहे सर. आणि अवंतिका तू, तुला माहितीये तू अशी आत होतामुळे तुम्ही जगतेस, त्याच्यामुळे तू आजारी पडशील, कारण तू मला मातीमध्ये खेळतेस. हाताला पूर्ण माती वगैरे सगळी कीटाणू लागलेले असतात, तेच कीटाणू तुझ्या पोट्यांमध्ये जातात, त्यामुळे तू आजारी पडणार. मग तुला खेळता येणार नाही, तुला फूड पॉइझन वगैरे होणार. अरे राम तू कटरामध्ये इकडे कसा वगैरे टाकतोस, सगळीकडे कसा वगैरे करतोस, त्यामुळे किती रोगराई पसरते. कटराचं पाणी तुंबतं, कटर पूर्ण चॉकअप होतो, सांडपाण्याला फुटे जायला चान्स भेटत नाही, त्यामुळे पाऊस पडल्याच्या नंतर तिकडे कटर तुंबतं आणि ट्राफिकचा वगैरे प्रॉब्लेम होतो. अरे सर उद्यापासून कचरा कचऱ्याच्या डब्यात टाकेल. आणि सकाळला तू तुला काय कापड नाही, तर समज खेळता खेळता तुझे नका तुझ्या मित्रांना वगैरे लागले, त्यांना स्किन इन्फेक्शन वगैरे होणार. हो सर चालेल, मी त्यामध्ये नका कापून येतो. तुम्हाला माहिती तुम्ही एक गोष्ट करू शकता, तुम्ही जाऊन कसे तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला कोणती वस्तू तुम्हाला घरी बसून घेऊन दिली, तुम्ही जाऊन घरी तुमच्या मित्रमैत्रिणींना दाखवता तर आमच्या आईवडिलांनी आम्हाला ऐकून दिला. तसं असून आम्ही तुमच्या घरी जाऊन मित्रमैत्रिणींना वगैरे सांगा की आमच्यासाठी आम्हाला हे सगळं शिकवलं, व आमच्या वडिलांना वगैरे सांगा की आम्हाला असं सवय लावा, हे आमच्यासाठी आम्हाला हे सगळं शिकवलं. ठीक आहे सर.